काय मोठ्या साहेबांनी ऑफिस मध्ये बोलवलंय? आत्ता? हो आत्ता येतो. येस सर. हां साठव ही बिल बघा, ही आजच्या चेक करा आणि अकाउंट डिपार्टमेंटला पाठवून द्या. येस सर. आज संध्याकाळी आले आले पहिलं हे काम करतो. का संध्याकाळी काय मुहूर्त आहे? हे आत्ताच्या आत्ता करा सांगितलं ना, म्हणजे दुपारी ते फॉरवर्ड होतील. सर का काय प्रॉब्लेम आहे आता? साठव तुमचं वाढत चाललं आहे, सतत कामचुकारपणा कसला करताय? आणि काय हो तुम्ही रात्री रात्रपाळीला असताना झोपता काय? केमिकलचा मामला आहे, एवढी मोठी रिस्क उचलता तुम्ही? हे बघा, हे मला अजिबात चालणार नाही साठव. कामावर प्रेम करायला शिका. मला कामावर प्रेम करायला शिकवतोय? मला नोकरीची गरज आहे म्हणून काय नोकरासारखा राबवशील? मला एक संधी मिळू दे रे, लात मारतो तुझ्या नोकरीवर. काय झालं? नाही काय नाही. मग इथे असं का उभ्या? मी कुठे? निघा कामावर जरा, ते मला पाहिजे, करून पाहिजे. निघा आऊट. काय हरामखोर साहेब आहे, आणि आपलं आयुष्य, आपलं आयुष्य म्हणजे तुटलेल्या अंगठ्याची चप्पल झालं आहे. खिळामरून ठीक होईल याची गॅरंटीच नाही आहे. चाललो आहे आपले फुपाट्यातून फरफटत फरफटत, ते काही नाही. ही नोकरीच सोडायला हवी, ही स्वतःच स्वतःची पिळवणूक थांबवली पाहिजे. आयुष्यात एक संधी मिळायला हवी, फक्त एक संधी. अक्कल नावाची गोष्टच नाहीये, गरजच काय त्याची? दिवसभर लोळायचं, भूक लागली की खायचं, स्नो पावडरी लावायची आणि दिवसभर साड्या बदलल्या दिवस घालवायचा की संपलं. कधी अपमान नाही की कष्ट करायची सवय नाही, डोक्यावर हलकट साहेब नाही. तुला माहिती आहे ना की आल्यावर मला भूक लागते, काहीतरी खायला लागतं. अहो मग घ्या ना, चहा आणलाय मी. घेऊन जातो चहा आणि ती ओली बिस्किट. काय घरात दुसरी बशी नव्हती? आत्ता हा चहा प्या, जेवणाचं बघते मी लवकर. थांब इकडे. काय झालंय काय घरात? सगळ्यांची तोंडाशी लांब काय? अगं बोल ना. विचारा तुमच्या लाडक्या बहिणीला, ती सांगेल काय झालंय. काय झालं? काय झालंय काय? अहो गप्प का, सांगा ना मला काय झालंय.
काय झालंय? हे बघ, तू जरा विश्रांती घे. विश्रांती? आमच्या नशिबात कसली विश्रांती? घरातला थोरला मुलगा पडलो ना, संपली विश्रांती. गप्प का, सांगा ना मला काय झालंय. सांगतो. मालकाच्या मुलाला तुम्ही चला, आज चला. अगं पण काय झालं कळायला नको मला. काही कळायची गरज नाहीये, तुम्ही घरात चला. अगं पण आत्ता चालत ते फॅक्टरीतून, रात्रभर तिकडे केमिकल समोर उभं राहून काम करावं लागतं. त्याच्या डोक्याला आणि आल्याला ही कटकट नको. अगं पण त्याला सांगायला हवं ना, त्याला कळायला नको का? तर मला कोण सांगणार आहे का घरात काय झालंय, काय झालंय ते? ठीक आहे, मग ते सांगतील, ते ऐका. कांचन, कांचन, काय केलं मालकाच्या मुलाने? आता काय नवीन कौतुक सांगणार आहात तुम्ही त्याचं? सांगा. हे बघा, मी आहे हा असा आहे. मी काही कवी हुशार नव्हतो, माझ्याच नोट्स वाचून तो शिकला, हुशार झाला. आता त्याच्या वडिलांकडे होते पैसे म्हणून गेला तो फॉरेनला. माझ्या हुशारीचं काय झालं? होते तुमच्याकडे पैसे, पाठवलात मला फॉरेनला. सांगा ना काय केलं तुम्ही माझं? बसलो ना फॅक्टरीत खरडेगाची करत. तसं नाही रे. तू काही सांगू नकोस गाई. बाबा इथे गॅलरीत बसून असतात, त्याने इथं जाता त्या दिलीपचे भारीचे कपडे दिसतात, त्याची ती गाडी दिसते, त्याचं इंग्लिश बोलणं कानावर ऐकू येतं. बस तेवढं पुरतं त्यांना त्याचं कौतुक करायला. तुम्हाला माहिती आहेत का त्याचे मित्र कसे आहेत ते, बाहेर कसा वागतो तो? अरे तेच तर सांगतोय तुला, आज त्यानं जिने आज काय केलं? जिन्यात काय केलं त्याने? जिन्यात त्यानं शोभीला. काय शोभीला? काय शोभीला? काय शोभीला काय केलं त्याने? अहो सांगा ना काय केलं शोभीला. आणि काय केलं शोभीला? काय केलं? हा, कोणी सांगणार आहे का नाही मला? शोभीला त्यानं काय काय शोभीला? आणि शोभीने काय केलं? हा, शोभीने काय केलं? बसली रडत घरात, आणि तुम्ही बसला तिथे रडत. बस आपण फक्त रडत बसायचं. जय दे, तसं नाही रे. तसं नाही रे, तसं नाही रे म्हणजे काय ग? तसं नाही रे म्हणजे काय? आयुष्यभर हेच करत आलीस आणि माझं पण तेच केलंयस. नाही रे, तसं नाही. तसं नाही रे म्हणजे कसं? सांग ना, तसं नाही रे म्हणजे कसं? आयुष्यभर तसं नाही रे, तसं नाही रे. खरंच जन्म गेला तुझा आणि तुझ्या बरोबर माझा पण. आता झंझट नको म्हणून गप्प बसायचं. अरे झंझट नको असं कसं म्हणतोस तू? हा, असं म्हणून कसं चालेल? अरे दिवसा डवळ्या त्यानं तुझ्या बहिणीवर हात टाकला आणि काय? कोवळ्या पोरीला आता जन्माचा डाग लागला. अरे काय मोगलाई लागून गेली का? हो बाबा, मोगलाईच लागून गेली. तुम्हाला असं वाटतं ना मी हे सहन करू नये, मी जाऊन त्याला जाब विचारावा, एवढीच रास्त अपेक्षा ना तुमची? हे बघा, पण मला ते जमणार नाही. मी भांडू इच्छित नाहीये त्याच्याबरोबर, मला ते जमणारच नाही, माझ्यात तेवढी एनर्जीच नाहीये. हे असले अन्याय शोषून शोषून दगड झालोय मी. ठीक आहे, तू असंच जर म्हणत असलास तर मग आता यावर आमचं काहीच म्हणणं नाही. म्हणजे दिवसा ढवळ्या कोणी आपलं जिन्यात द्यावं आणि कुठल्याही मगरूर माणसाने आमच्या लेखी बारीवर हात टाकावा. बस झालो, बस किती चर्चा करताय त्याची. आपण नेमकं पाहिलं, सगळीकडे बोंबाबोंब केली आणि आता सगळीकडे तोच विषय. का कोणी त्याला जाब का नाही विचारला? हटकलं का नाही कोणी त्याला? अरे मालकाचा मुलगा तो, त्याला कोण विचारणार? का शोभीच्या हात काही शिवले होते? मुस्काटात ठेवून का नाही दिली त्याने त्याच्या?
ही कुंडी का नाही डोक्यात घातली त्याच्या? अगं जिन्यात ढकलून का नाही दिलं त्याने? का नाही सावा घेतला त्याचा? भंग झालाय माझ्या धाकट्या बहिणीचा, नवे नवे माझ्या गरिबीचाच, या पिचलेल्या परिस्थितीचा विनय भंग झालाय. धाडसच कसं झालं त्याचं आणि कशामुळे? पैशाचा माज आलाय त्याला, त्याची परदेशवारी त्याच्या डोक्यात चढली. नाही नाही, माझ्या गरिबीनेच त्याच्या मनगटात बळ आलंय. दोन खोल्यांचा साधा भाडे करू मी आणि तो चाळीचा मालक वरचा मजला त्याचा ना, तो डोक्यात चढलाय त्याच्या. अरे पण पैसा लागतो रे मस्ती करायला, माच करायला, वरचढपणा करायला, मवालीगिरी करायला. आणि मी नुसताच वयाने तरुण, माझी मनगट खरडेघाशी करून करून झिजून गेली. मी त्या दिलीपच्या बहिणीची खोडी काढू शकणार आहे हिंमत माझ्यात? नाही, मी बावळट बाबांसारखाच वयाच्या 58व्या वर्षी मी म्हातारा होणार, भंगारात निघणार त्या टाईपरायटरसारखा. उद्या माझ्या मुलीला कोणी पळून घेऊन गेला तर मी असाच बसणार आहे गॅलरीत बाबांसारखा. अजून अख्खं आयुष्य जायचंय शोभीचं, लग्न व्हायचंय तिचं. काहीही गरज नाहीये कुठे जायची. तू काय बाहेर बघत बसणार का तिकडे? तुम्ही याल आणि त्याच्या मुस्कानात भडकाल म्हणून. घरी जरा सांगितलं ना. हे बघ सुनबाई, तुला जशी त्याची काळजी आहे ना तशी आम्हालाही आहे त्याची काळजी. हो, आम्ही जन्म दिलाय त्याला. जन्म दिलाय, जन्म दिलाय. झालं समाधान? झालं मला सारखं? गेलं नाही निघून? पण मी तुम्हाला सांगून ठेवते, यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना, आयुष्य तोंड बघणार नाही मी तुमचं. आम्ही काही गेलो नाही कधी कुठे, वावरलो नाही चार चौघात. आम्हाला सुद्धा बसलं लोकांचे धक्के जाता येता. आरडाओरड करत शकलं नव्हतं म्हणलं मी अशी, किंवा मेळाच्या भावनेवरून घरात सुद्धा बसलो नव्हतो. स्वतःचं वागणं दिसणार नाही कुणाला. आपलं वागणं नीट असेल ना तर कुणी धसत नाही असली खाण आणि धाडसं करायला. कळलं तुम्हाला? काय झालं गे? आपली पिढ्यांची अपडू गेली. कार्तीने जीवाला जाळ लावलाय. लग्न होऊन गेली असती तर मरायला मोकळा झालो असतो. बंद करायचो, घरी बस म्हणा. तुम्ही कशाला जीवाला त्रास करून घेताय? जया तर गेला ना पाहायला. तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालं हे सगळं. सांगत होतो मॅट्रिक झाली बस झाले, कॉलेजमध्ये कशाला घालायचं? पण तुला हौस होती ना लेकीला शिकवायची. घ्या आता असा जन्मभर सांभाळत कोण लग्न करणार आहे आता हिच्याशी? दररोजची रात्रपाळी, ही दररोजची घरातली कटकट, हा जीवच नकोसा झालाय.